मुक्त ग्रामपंचायत उपक्रमात ठाणे जिल्ह्यातील 41 ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या असून त्यांना नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी अशोक शिवनगरे यांच्या हस्ते आज गौरविण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील एकूण 431 ग्रामपंचायती आहेत. यातील शहापूर तालुक्यातील 13 ग्रामपंचायती, मुरबाड तालुक्यातील 9 ग्रामपंचायती, कल्याण तालुक्यातील 7 ग्रामपंचायती, भिवंडी तालुक्यातील 6 तर अंबरनाथ तालुक्यातील 6 ग्रामपंचायती जिल्हाधिकारी अशोक शिंगरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, वैद्यकीय अधिकारी अलका परगे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर गीता काकडे यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा अधिकारी शिंगारे म्हणाले की दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत ठाणे जिल्हा क्षयरोग मुक्त झाला पाहिजे असे आपणास उद्दिष्ट देण्यात आले आहे. आपली सुरुवात चांगली झाली असून त्यामुळे आपले कौतुक करावेसे वाटते. क्षयरोगाचे कलंक आपण काढून टाकण्यामध्ये आपण यशस्वी झाला आहात. सामाजिक सुधारणा होण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. आपला पल्ला खूप मोठा आहे आणि कालावधी खूप कमी आहे. आतापर्यंत आपण 10% टप्पा पूर्ण केला आहे. उरलेला 90% टप्पा आपल्याला पूर्ण करायचा आहे. क्षयरोग आपल्या गावात पुन्हा येऊ नये यासाठी दक्ष राहायला हवे. आपल्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. पहिल्या वर्षी आपल्याला महात्मा गांधी यांचा कांस्य रंगाचा पुतळा, सलग 2 वर्ष असल्यास चंदेरी रंगाचा व सलग 3 वर्ष असल्यास सोनेरी रंगाचा पुतळा देण्यात येणार आहे. जिल्हा अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच अशा कर्मचारी यांच्या कामाचे कौतुक केले गेले. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना उपमुख्य अधिकारी कार्यकारी प्रमोद काळे यांनी गाव क्षयमुक्त होणे गरजेचे आहे. 31 मार्च 2025 पर्यंत क्षयमुक्त गाव करायचे आहे. कमी कालावधीत सुद्धा सर्वांनी चांगले काम केले आहे असे सांगून सरपंच व ग्रामसेवक यांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तरुलता धानके व आभार प्रदर्शन डॉक्टर अलका परगे यांनी केले. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज.